गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आहे ना, आज दिवसभरात काय काय होतं हे तुम्हाला कळेलच. तर चला दिवसाची छानशी सुरुवात करूया. गवारची आमटी बनवणार आहे. करायचं खूप त्रास देतात हे लोक. ते मी खोबरं घिसते आणि डवळो डवळो प्रिदेश जस्ट शाळेतून आलाय आणि प्रिदेशने मला सरप्राईज दिलं. त्याला शाळेतून भेटलं हे. छान असं काही असतं आणि नेमकी नसते असलं काही बघायला भेटतं. पण खूप छान वाटलं मला प्रिदेशने प्राईज घेऊन आला. चल रे यो. याचा आता अभ्यास घ्यायचा आहे मला. घरी आलो आता फ्री आहे. शिग्मोत्सव बघून आल्यावर प्रिनेश काही दिवसांपूर्वी आमच्या फोंड्यामध्ये शिग्मोत्सव भरलेला आणि शांतेश भाऊंनी प्रिनेशला शिग्मोत्सव पाहायला नेला. आणि प्रिनेशची एक खासियत आहे की तो आहे ना, जर असलं काहीतरी बघतो नवीनच काहीतरी, तर त्याला ना ते बघितल्यावर तो घरी येऊन त्याचं रिप्रेझेंट करतो तो. आणि शिग्मोत्सव त्याला इतका आवडला की तो रात्रीच्या 12 वाजता घरी आला आणि त्याला ती मजा वाटत होती बघायला. आणि त्याने अवजव काय केलं असेल त्यातलं, तर एक माणूस आपल्या गाडीवर ढोल ठेवतो आहे आणि तो वाजवतो आहे. पण आमच्याकडे ढोल नाही आहे, त्यामुळे आम्ही टबचा ढोल बनवला. आणि आमच्याकडे वाजवायला दंडही नाही आहे, त्यामुळे आम्ही फणी घेतली. तर तुम्ही आता पाहिलंच असेल आणि कसं केलं ते. सो त्याला ना हे सर्व ना म्हणजे पहिल्यापासूनच आवडतं. तो असं काहीतरी पाहून आला ना की त्याला लगेच येऊन ते सादर करायचं असतं. पण तो कसं करणार हे त्याच्यावर डिपेंड असतं, तो काय काय करणार ते. बरं, त्याच्याकडे फेटा नव्हता तर त्याने ती टोपी म्हणून घातलेलं. आता ते मी शूट नाही करू शकली. त्याने टोपी म्हणून ना त्याची टॉवेल आहे तो घातलेला डोक्यावर. सो फनी. तो खूप मला हे पाहून खूप छान वाटलं की प्रिनेशला हे सर्व आवडतं आहे. कारण की आजकालच्या मुलांना तर हे काही आवडत नाही. खूप म्हणजे गोव्यातली तर मुलं मी बघितली नाही की त्यांना आवडत नाही, त्यांना सगळ्यांनाच आवडतं. पण रॅदर जास्त करून मुलं कशी असतात, जरा बोरिंग टाईप असतात. पण प्रिनेश नो. प्रिनेशसाठी तर मी एकच वाक्य बोलेन, पहावे ती नवलच. सो हां, तर असा होता आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल. तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करू.